మహాపాలిక చతుర్థ శ్రేణి పథసంస్థ యొక్క మనసుకు నచ్చిన కార్యం అది తనిఖీ చేసి చైర్మన్ మరియు సెక్రటరీ వీరిపై మోసపు యొక్క కేసు నమోదు చేయాలి అంటూ యొక్క డిమాండ్ చేయడం జరిగింది. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत उद्यान विभागात मुकादम या पदावर कायम सेवक असून तसेच सोलापूर महानगरपालिका चतुर्थ श्रेणी नोकराची सहकारी पतसंस्था या पतसंस्थेत सन 2004 पासून सभासद आहेत. संस्थेकडे कर्ज मागणी केली होती परंतु संस्थेने आस्थगायत कर्ज दिलेले नाही, त्यामुळे संस्थेच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दिलेला आहे आणि खासगी सावकाराकडे जाणं भाग पाडलं, त्यामुळे संस्थेचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी फसवणूक केली. मानसिक आणि आर्थिक नुकसान झालेलं आहे. शेअर्स आणि ठेवी रकमा आस्थगायत मिळालेल्या नाहीत, त्यामुळे या पतसंस्थेच्या मनमानी कारभाराची चौकशी करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करून न्याय मिळावा अशी मागणी सिद्धाराम चन्नप्पा बिराजदार यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. आणि सेक्रेटरी आणि चेअरमन हे उद्योगाचं तक्रार लिखू शकले आहेत. त्यांनी मी राजामधून 2011-2018 राजामध्ये दिलो. राजामा दिल्यानंतर ते देखील माझे 11 महिने गेले आणि मला चेक दिल्यानंतर मग चेक पडायला गेलो बँकेत गेल्यामुळे मग ते चेअर म्हणले की तुमच्या खात्यावर पैसे नाही. मग मी काही माहिती काढली, माहिती कशी काढली की म्हणजे संस्थेतील अनेक कर्जदारांनी कर्जाची मागणी केली असताना 12 ते 15 महिने लागतात.